महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे आझाद मैदान येथे आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या गाडीला घेराव घालू, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आणि बार्टी कार्यालय पुणे यांच्या वतीनं गेल्या 78 दिवसांपासून बार्टी कार्यालय पुणे येथे आंदोलन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून संशोधक विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी करून त्यांना 20% वाढीव फेलोशिपच्या तरतुदीसह सरसकट फेलोशिप मंजूर करणे, तसेच अवॉर्ड लेटर देऊन 1 महिन्याच्या आत बँक खात्यात आजपर्यंतची रक्कम तात्काळ जमा करणे या प्रमुख मागणीसाठी मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती 2022च्या वतीनं गेल्या 4 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। दरम्यान बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत ओहळ 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले असता तत्काळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात येऊन समर्थन देत सक्रिय सहभाग घेतलाय। त्यानंतर बार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य न झाल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर घेराव घातला जाईल अशी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे बार्टी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतात की मुख्यमंत्र्यांना घेराव घालतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। यावेळी संविधान दुवाने, सचिन पवळे, प्रकाश पट्टेकर, गौतम कदम, सचिन गणकवार, गजानंद लांडगे, दीपक वासके, भाऊसाहेब भारुड यासह अनेक संशोधक विद्यार्थी उपस्थित। संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी कार्यालय पुणे यांच्याकडून देण्यात येणारी BNRF 2022 ही फेलोशिप सरसकट मिळाली पाहिजे या मागणीसाठी गेल्या 78 दिवसापासून बार्टी कार्यालय पुणे येथे संशोधक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आझाद मैदान मुंबई येथे आम्ही मागील 3 दिवसापासून धरणे आंदोलन करीत आहोत। आमची शासनाला विनंती आहे, त्यांनी तत्काळ सरसकट फेलोशिप ही रजिस्ट्रेशन दिनांकापासून आम्हाला तत्काळ मंजूर करावी। ज्या आरती सारथी आणि महाज्योतीला त्यांनी सरसकट फेलोशिप दिली, मग 2022चे संशोधक विद्यार्थी काय केले त्यांना सुद्धा सरसकट फेलोशिप द्या अशी आमची मूळ मागणी आहे। आणि ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही आझाद मैदान सोडून या ठिकाणी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाडीला घेराव घालू आणि त्यांना जवाब विचारू। अरे कोण म्हणतो देत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही। आवाज टीव्ही न्यूज साठी सुरेश जगताप, मुंबई। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।